मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघत आहात IPS विश्वास नागरे पाटील आणि एक कर्करुग्ण. तर मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला बघायला भेटत असेल की IPS विश्वास नागरे पाटील यांची कॅप आणि स्टिक ही या कर्करुग्ण जो आहे त्यांच्या डोक्यावर कॅप आहे आणि हातामध्ये स्टिक आहे. तर मित्रांनो, हा प्रसंग आहे नाशिकचा. एक कर्करुग्ण यांच्याकडे IPS विश्वास नागरे पाटील यांनी त्यांचा जो मान आहे तो काही क्षणाकरता या कर्करुग्णाच्या कडे दिलेला आहे आणि त्यांचं मनोबल हे उंचवण्याचं काम केलेलं आहे. तर अतिशय महत्वाची एक घटना घडलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, जीवनामध्ये सुख आणि दुःख हे जातात येतात. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्याचबरोबर आपल्या उराशी एखादं स्वप्न बाळगत असताना काही आजार हे ग्रासतात किंवा परिणामी काही अडचणीमुळे काही उमेदवार हे त्यांच्या धैर्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा परिणामी त्यांना त्यांच्या धैर्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात. तर मित्रांनो, अशीच ही अतिशय महत्वाची एक कहाणी आहे. ती कहाणी म्हणजे आनंद गगनात माविनासा झालेल्या एका कर्करुग्णाची आहे. तर मित्रांनो, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी त्यांच्या डोक्यातील पी कॅप काढून सागरच्या डोक्यात घातलेली आहे आणि हा सागर नेमका कोण आहे आणि का विश्वास नागरे पाटलांनी ती कॅप आणि त्यांची स्टिक त्यांच्या डोक्यामध्ये घातलेली आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि विश्वास नागरे पाटलांनी त्यांना विश्वास दिलेला आहे की आता तू IPS झाला आहेस. तर मित्रांनो, बघूया ही गोष्ट कशा प्रकारची आहे. IPS होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागर समोर नियतीने भलतीच काही वाटून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडत त्याला संघर्ष करावा लागलेला आहे. मात्र अशाही स्थितीमध्ये त्यांनी शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्यांचे आवडते नायक नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आयुक्तांना याबाबतची कल्पना कळविल्यानंतर तितक्याच तत्परतेने तेही हॉस्पिटलमध्ये दाखल होत सागरची IPS होण्याची इच्छा काही क्षणापुरती का होईना पण पूर्ण केली. त्यांची IPS कॅप आणि स्टिक सागरच्या हाती देत त्यास कर्करोगावर विजय मिळून IAS अधिकारी होशील अशा शुभेच्छा दिल्या. तर मित्रांनो, तात्पर्य असं आहे की मनोबल उंचावण्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीने एखाद्या विशिष्ट रुग्णांना अशा प्रकारे प्रोत्साहन देण्याची ही पहिलीच घटना असेल. सागर बोरसे असं या उमेदवारांचं नाव आहे. यांच्यावर मुंबई नाका येथे मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सागर या पायाचा कर्करोग चढलेला आहे, त्यामुळे त्याचा एक पाय गुडघ्यापासून काढून टाकण्याची शस्त्रक्रिया होणार होती आणि या शस्त्रक्रियेमुळे सागरने उराशी बाळगलेले IPS होण्याचे स्वप्न संपुष्टात येणार होते. परंतु हे स्वप्न तो ज्या नागाकडे पाहून पाहत होता ते नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना एक वेळा भेटण्याची इच्छा त्याने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे व्यक्त केली. डॉक्टर नगरकर यांनी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सागरने व्यक्त केलेली इच्छा सांगितली. मित्रांनो, एखादं स्वप्न आपण बाळगत असताना अशा प्रकारच्या अडचणी जर समोर आल्या तर मित्रांनो, त्याची इच्छाशक्ती जरी प्रबळ असली तरी मात्र ते स्वप्न ते पूर्ण करू शकत नाही. जर शरीरच साथ देत नसेल तर मात्र आपण काय करायचं आहे. परंतु बरेचसे असे अवलिया सुद्धा होऊन गेलेले आहेत की जे अशा प्रकारच्या शरीराच्या असाध्य स्थितीवर मात करून सुद्धा जगामध्ये त्यांनी त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे. त्यामध्ये नुकतेच आता वारलेले एक शास्त्रज्ञ आहेत जे की भौगोलिक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ते शास्त्रज्ञ सुद्धा तशाच प्रकारचे होते.
तर मित्रांनो, नागरे पाटील यांनीही कोणताही वेळ न दवडता तितक्याच तत्परतेने आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये मानवता क्युरी हॉस्पिटल गाठल्याने सागरची भेट घेतली. विश्वास नागरे पाटील यांना पाहताच त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आयुक्ताकडे सागरे, सागरने आपल्याला IPS अधिकारी व्हायचे होते तसे सांगताच नागरे पाटील यांनी त्यांच्या डोक्यातील पी कॅप काढून सागरच्या डोक्यात घातली आणि त्याच्या हातातील स्टिकही त्याच्या हाती देत झालास की IPS असे म्हणताच सागरचा आनंद गगनात माविनासा झाला. मित्रांनो, यावेळी सागर भावुक झाला होता. त्यावेळी आयुक्त नागरे पाटील यांनी त्यास IPS नाही तरी तू IAS अधिकारी होशील, या आजारावर तू यशस्वीरित्या मात करून विजयी होशील आणि पुन्हा जोमाने IAS चा अभ्यास करशील, त्यासाठी पाहिजे ती मदत मी करीन असा विश्वास हा देत त्यांना प्रेरणा दिली. यावेळी राजन नगरकर हे उपस्थित होते आणि त्याचबरोबर हॉस्पिटल मधील बरेचसे कर्मचारी सुद्धा तिथे उपस्थित होते. तर मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे इच्छा शक्ती, आणि अशा प्रकारची जर इच्छा शक्ती असेल तर नक्कीच आपण यशस्वी व्हाल. मित्रांनो, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची जर आपल्या मध्ये इच्छा असेल तर नक्कीच आपण सुद्धा यशस्वी व्हाल. हिमतीने हरा पण हिम्मत हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाने घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. मित्रांनो, जीवनामध्ये निराश होण्याची कोणतीही गरज नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग हे येत असतात आणि या प्रसंगावर आपण जर योग्य प्रकारे मात केली तर नक्कीच आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आपल्या समोर सुद्धा उदाहरण आहे विश्वास नागरे पाटील यांचं. त्यांचं कार्य, त्यांची व्यक्तिमत्वाची शैली, त्यांनी केलेले कार्य हे सुद्धा अतिशय मोलाचे आहेत. मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे की आपण कष्ट करणे. ज्याचे कष्ट दमदार असतात त्यांचे जगणं आणि वागणं रुबाबदार असतं. म्हणून आपण कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी ठेवायची आहे. यश हे आपल्याला नक्कीच मिळेल. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या बातमीच्या मागचं एक तात्पर्य असं आहे की एवढ्या मोठ्या असाध्य रोगाने ग्रासलेला एक IPS परीक्षेचा अभ्यास करणारा उमेदवार जर अशा प्रकारे त्याची इच्छा असेल तर नक्कीच तो या असाध्य रोगावर मात करून IPS होणार, हे मात्र नक्की आहे. तर मित्रांनो, आपण सुद्धा अशा प्रकारे आपलं स्वप्न उराशी बाळगा, त्याप्रमाणे नियोजन करा, परिस्थितीवर मात करा. नक्कीच आपण सुद्धा अशा प्रकारच्या स्थितीमधून यशस्वी व्हाल. परिस्थितीवर मात करायला ज्यांना जमतं अशीच मुले मित्रांनो पुढे जातात. म्हणून काहीच मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय. आपली स्वतःची सावली सुद्धा आपल्याला उन्हात गेल्याशिवाय मिळत नाही. म्हणून आपण मेहनत करायला शिका, जेणेकरून आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे भविष्यामध्ये मिळेल. अशा प्रकारची ही एक बातमी होती, आताचीच माहिती आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. निंदेला मित्रांनो घाबरून आपलं धैर्य सोडू नका, कारण धैर्य साध्य होताच निंदा करणाऱ्याची मत ही बदलत असतात. त्यामुळे आपण समाजाचा, लोकाचा किंवा निंदा करणाऱ्याचा विचार हा मुळीच करायचा नाहीये. आपलं धैर्य निश्चित करा आणि त्याप्रमाणे आपण आपला धैर्य उद्दिष्ट करण्याचा प्रवास सुरू ठेवा. अतिशय महत्वाची ही एक प्रेरणा देणारी कहाणी आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तुम्ही कोणासाठी मित्रांनो कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते.
तर मित्रांनो, माणसाला एक खरंच एखादी जर गोष्ट करायची असेल तर मार्ग आपोआप सापडत असतो, परंतु जर ती गोष्ट करायची नसेल तर मात्र कारण आपल्या समोर असते. अतिशय महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सकारात्मकता ठेवा, आत्मविश्वास ठेवा, प्रयत्न करण्याची जिद्द राहू द्या, नक्कीच यश हे आपल्या पायाजवळ येईल. मित्रांनो, धन्यवाद.